नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा सातवा लेसन बघतोय, न्यूट्रिशन अँड डाईट। यामध्ये आपण कालच्या लेसनला बघितलं न्यूट्रिशन ऑफ फूड स्टाप, त्यामध्ये अन्न जे पोषक तत्व आणि जे अन्नपदार्थ आहेत त्यामध्ये असलेले सहा जे पदार्थ आहेत, दॅट इज कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन, ह्याविषयी आपण कालच्या तासाला बघितलं। आज आपण नवीन पॉईंट बघत आहोत, व्हिटॅमिन सोर्सेस अँड फंक्शन, म्हणजे जीवनसत्व त्याचे काही जे कार्य आहे ते आणि सोर्स। व्हिटॅमिन हेल्प्स इन सोर्सेस अँड डिफिशियन्सी डिसीज। व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व, हेल्प्स इन म्हणजे त्याचं कार्य, आणि सोर्सेस म्हणजे त्यापासून काय मिळतं ते, आणि डिफिशियन्सी डिसीज म्हणजे होणारे विकार। व्हिटॅमिन ए प्रोटेक्ट्स आईज, हेल्प्स टू कीप स्किन बॉन्स अँड टीथ हेल्दी, डोळ्यांचे रक्षण, त्वचा, दात, हाडे निरोगी राखतो। कोण करते तर हे व्हिटॅमिन ए। सोर्सेस काय आहेत म्हणजे कशापासून व्हिटॅमिन ए मिळतं, तर कॅरोट, मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, स्वीट पोटॅटोज, डीप येलो फ्रूट्स म्हणजे गाजर, दूध, लोणी, हिरव्या पालेभाज्या, रताळे किंवा जे ताज्या भाज्या आहेत त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं। त्यापासून आजार कोणते होतात, तर राईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांदळेपणा येतो, झेरोड्रिमा म्हणजे त्वचा कोरडी पडते। व्हिटॅमिन बी वन हेल्प्स इन अ प्रॉपर फंक्शन ऑफ अ नर्वस अँड हर्ट, चेतातंतूचे हृदयाचे कार्य नीट होण्यास काय होते, मदत होते। त्याचे सोर्स कोणते, तर मिल्क, फिश, मीट, सिरियल्स, पल्सेस, दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच, फळे म्हणजे नट्स म्हणजे कवच, म्हणजे जसं काजूला वरून कवट असतं त्या कवच असतं त्याप्रमाणे त्या पदार्थांपासून तुम्हाला काय मिळतं, तर व्हिटॅमिन बी। बेरी बेरी नर्व डिसऑर्डर, मसल्स वीकनेस, त्यानंतर काय आजार होतो, तर स्थायूंचा अशक्तपणा म्हणजे कंबर दुखणे, पाठ दुखणे असे विकार होत असतात। बी नाईन ग्रोथ ऑफ द बॉडी, काय होते तर शरीराची वाढ होते। डीप ग्रीन व्हेजिटेबल पपीज, किवीज, हे बी नाईन व्हिटॅमिन, बी नऊ हे व्हिटॅमिन कशापासून मिळते, तर गडद हिरव्या भाज्या असतील, पपई असेल, किवीज असतील, यापासून तुम्हाला बी नाईन हे व्हिटॅमिन मिळत असतं। त्यापासून कोणते आजार होतात, तर इम्प्रॉपर ग्रोथ, अनिमिया, वाढ नीट न होणे, अॅनिमिया होणे, स्लो मोमेंट, हालचाली मंदावणे, फॉरगेटफुलनेस, विसर पडणे, या गोष्टी या बी नाईन व्हिटॅमिन जर कमी असेल तर होत असतात। पुढे आहे बी ट्वेल्व व्हिटॅमिन, फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स। बी ट्वेल्व व्हिटॅमिननं काय होतं, तर राल रक्तपेशी तयार होतात। बी ट्वेल्व हे मीट, मिल्क प्रोडक्ट्स, दुग्धजन्य पदार्थ, मांस यापासून तुम्हाला बी ट्वेल्व हे व्हिटॅमिन मिळतं, आणि यापासून कोणता आजार होतो, तर ॲनिमिया हा आजार होतो। व्हिटॅमिन सी प्रोटेक्ट्स अ बॉडी टिश्यू इन फॉर्मेशन ऑफ अ कोलिजिन, शरीराच्या उतीचे रक्षण करणे किंवा हिरड्या, दात, हाडे, त्वचा यांसाठी आवश्यक असे कोलिजिन हे प्रथिने तयार होतात। अन एक्सपोसिव्ह टू सनलाईट व्हिटॅमिन डी इज द ह्युमन बॉडी फ्रॉम सम सबस्टन्सेस इज अ मिल्क, फिश, एग, आवळा, किवी, संत्री, लिंबूवर्गीय फळे, कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या। आपण व्हिटॅमिन डी बघतोय ते कशापासून होतो, ऑन एक्सपोसिव्ह टू सनलाईट व्हिटॅमिन डी, सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी यांतील पदार्थापासून शरीरात डी हे व्हिटॅमिन जात असतो। त्यापासून काय होतं, तर रिकिट्स, रिकिट्स म्हणजे मुडदूस म्हणजे हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे, हाडे मोडणे, या कशामुळे होतात, तर व्हिटॅमिन डीमुळे। व्हिटॅमिन ई स्मूथ फंक्शनिंग ऑफ अ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल, पेशींमध्ये क्षयपचय क्रिया सुरळीत होणे, स्नायूंना कार्यक्षम होणे। व्हीट ग्राम ग्रीन लिफी व्हेजिटेबल या अन्ना हिरव्या पालेभाज्या आहेत, वनस्पतीजन्य तेल हे व्हिटॅमिन ईमध्ये असतं। वीक मसल स्किन डिसऑर्डर, यामुळे काय होतं, तर स्नायू कमकुवत होतात, आपल्याला श्वास घ्यायला अडथळा येत असतो। व्हिटॅमिन के हेल्प्स इन अ क्लॉटिंग ऑफ अ ब्लड, रक्त साकारण्यास मदत होते।
ग्रीन लीफी वेजिटेबल, ग्रीन कॅबेज, यामुळे हिरवे पालेभाज्या असेल, ब्रोकोली आहे, हिरव्या कोबी, मोड आलेले कडधान्य खाणे गरजेचं असतं. एक्सेसिव ब्लीडिंग आफ्टर अँड इंजुरी, इजा झाल्यास फार रक्तस्राव होत असतो. हे आहेत तर आपल्याला मिळालेले जे व्हिटॅमिन आहे, त्या व्हिटॅमिनपासून आपल्याला काय मिळतं आणि काय आजार होतात आणि काय खाल्ल्यानंतर आपलं व्हिटॅमिन वाढतं, ह्याचे काही एक्झाम्पल्स होते. पुढे इन द पास्ट असं होऊन गेले, कॅसिमीर फॅक हे वॉज अ सायंटिस्ट हू बिलॉंग टू क्लोड इन युरोप. कॅसिमीरा फेक हे युरोपमधील पोलांड या देशातील एक वैज्ञानिक होते. इन अ सायंटिफिक आर्टिकल्स ही रीड दॅट पीपल हू ॲट ब्राउन राईस वेअर लेस लकीली टू गेट अ बेरी बेरी दॅन दोज हू ॲट फुल्ली मिल्ड राईस. त्यांनी काय केलं तर बेरी बेरी हा विकार सडलेल्या सडलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते, असं त्यांनी एका वैज्ञानिकाने एका लेखामध्ये लिहिलं आहे. म्हणजे तांदूळ राईस जास्त खाल्ल्याने हा आजार होत असतो. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्सेस विच प्रिव्हेंट डीज अँड डिसीज. ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना हे यश आलं. ही नेम्ड इट व्हिटॅमिन. ही ऑल्सो प्रपोज्ड दॅट अदर डिसऑर्डर लाईक स्क्विरी पिलिग्रा रॅकेट्स वेअर ऑल्सो कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ व्हेरियस व्हिटॅमिन. त्यांना जो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना जे यश आलं, त्यांनी त्याला काय दिलं तर जीवनसत्व व्हिटॅमिन हे नाव दिलं. स्क्वेअर पेलिगा मुडदूस हे विकारही विविध जीवनसत्वाच्या अभावामुळे होत गेले, असं त्यांनी नमूद केलं. मग हे तुम्हाला दाखवलेले काही आजार आहेत. स्क्वेअरी म्हणजे बोटे सुजणे वगैरे, त्यानंतर आहे रॅकेट्स हाडे मोडणे वगैरे, आणि ग्लिटर ग्लिटर म्हणजे तुम्हाला जे मी काल सांगितलेलं की बाजूला येत असतं गळ्याभोवती, त्याला म्हणतो आपण. पुढचा पॉईंट आहे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स यू नो दॅट यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम विच कन्वर्ट मिल्क इन टू यंग हार्ट आर प्रेझेंट इन यंग हार्ट अँड इट इन बटर मिल्क. तुम्ही पाहिलं आहे, आपण बघितलं आहे मागच्या वर्षी की दह्यामधून ज्यावेळी दुधाचं रूपांतर आपण दह्यामध्ये करतो त्यावेळी त्या दह्यामध्ये किती मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. आणि ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते काय होतात, ज्यावेळी दह्याचं आपण पुन्हा बटर मिल्क करतो, ताक करतो, त्या ताकामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. आणि अशाच लाभदायक सूक्ष्मजीवांना जर आपण काय म्हणतो तर प्रोबायोटिक्स असं म्हणतो. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम लिसाईड इन अवर इंटेस्टाईन. आणि अशा अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या शरीरामध्ये आपल्या आतड्यामध्ये राहत असतात. देअर प्रेझेन्स इन अ सच अ लार्ज नंबर इज इसेन्शियल फॉर अवर हेल्थ. आणि आपल्या त्या पुरेशा संख्येने तिथे राहणं आपल्या आरोग्यासाठी गरजेचेही असतात. Their presence in such a large number is essential for our health. Hence, the maintain them in our body, which should include probiotics such as the young heart and milk, butter milk in our daily diet. म्हणूनच काय आहे तर दही ताक असे प्रोबायोटिक अन्न पदार्थ अधूनमधून आपण आपल्या जेवणामध्ये घेणं गरजेचे आहे. व्हेन वी सफर फ्रॉम लूज मोशन अँड ओमिटिंग, वी थ्रू आउट मायक्रो ऑर्गॅनिझम अलॉंग विथ इसेन्शियल वॉटर. जुलाब उलटी झाली की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही काय होतात, बाहेर टाकले जमतात. सम मेडिसिन्स कॅन ऑल्सो किल देम. तर काही औषधांमुळेही ते नष्ट होतात. देअर फोर वी नीड टू टेक अ एक्स्ट्रा यंग बटर मिल्क टू रेस्टोर देअर नंबर्स. आणि मग त्याची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिकच ताकाचे किंवा दही खायला हवे. अधिक ताक किंवा दही खाणं आपल्याला काय आहे, गरजेचे आहे. पुढचा पॉईंट आहे अ बॅलन्स्ड डाईट. बॅलन्स्ड डाईट म्हणजे काय तर संतुलित आहार. बॅलन्स्ड डाईट म्हणजे काय तर संतुलित आहार. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज अ टुगेदर कॉल्ड अवर डाएट. आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर डाईट आहार म्हणतो.
diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहारालाच आपण काय म्हणतो तर बॅलन्स्ड डाईट संतुलित आहार म्हणतो. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रियंट्स इन राईट प्रोपोर्शन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन अवर डेली डाईट. म्हणजेच काय तर निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य तो प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात काय असतो समावेश असतो आणि त्याची आपल्याला काय असते तर गरज असते. मग काय आहेत आपल्या आहारामधले सिग्निफिकन्स महत्त्वाचे संतुलित आहार मिळवण्यास अँड इन्क्रीज द कॅपॅसिटी टू वर्क काम करण्याची क्षमता वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट रेजिस्ट डिसीज त्यामुळे काय आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. हेल्प्स इन अ प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी शरीराची चांगली वाढ होते. आज आपण एवढंच बघूया, राहिलेला पॉईंट आपण नंतरच्या तासाला बघूया. थँक्यू. ह्या नोट्स लिहिणार आहात तुम्ही.